या बातमीचे प्रायोजक द वर्ड ऑफ फॅशन अमृत कलेक्शन. जर तुम्ही आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9 वाजता जळगाव वन विभाग अंतर्गत पारोळा वन क्षेत्रात 33 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत कार्यक्रमात वृक्षदिंडी कार्यक्रम प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात ब्रह्मतेज संघ पारोळा व पारोळा वन क्षेत्रातील कर्मचारी यांच्यामार्फत बालाजी मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग असून बोरा इंग्लिश मिडियम हायस्कूल, पारोळा NS हायस्कूल, बालाजी हायस्कूल, सानेगुरुजी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने संजय पाठक पुजारी बालाजी मंदिर, RS दसरे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आयोजित केलेल्या वृक्षदिंडी व वृक्षारोपण 1 मिनिटामध्ये बालाजी महाराजांच्या मंत्र उच्चाराने 1 मिनिटात 2100 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले असून आमदार डॉक्टर सतीश पाटील, माजी आमदार चिमनराव पाटील, सुरेशभाऊ बोहरा संस्थाचालक बोहरा हायस्कूल, रोहन पाटील जळगाव जनता बँकेचे संस्थापक, मॅनेजर रोहन मोरे NES हायस्कूलचे संस्थापक व इतर सर्व शिक्षक गुरुजन वर्ग, सर्व विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी व महिला वर्ग यांनी बालाजी मंदिरापासून वृक्षदिंडी व वृक्षाचे पूजन करून लेझिम पथक व बालाजी महाराजांच्या जयघोषाने 33 कोटी वृक्ष लागवडीच्या घोषणा देत गणपती मंदिर गुजराती गल्ली गाव ओढी चौक झाशी राणी लक्ष्मीबाई यांचा भुईकोट किल्ल्यामध्ये 3000 लोकांच्या सहभागाने एकत्र येऊन उपवन संरक्षक दिगंबर पगार व सहाय्यक वन संरक्षक केशव फण यांच्या उपस्थितीत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली RS दसरे वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल सरोज मोरे, मानेलाल बोरसे, वनरक्षक जगदीश पाटील, वैशाली शिसोदे, पुनम पाटील, वंदना कोळी, भारती शिंदे, दीपक पाटील, योगेश साळुंगे, भगीरथ पाटील, सर्व वनमजूर उपस्थित राहून विविध प्रकारचे व प्रजातीचे वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन RS दसरे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मानले. सर्व बंधू भगिनींनी, सर्व शाळेचे विद्यार्थी हजारोच्या संख्येने आज वृक्ष लागवडीच्या महत्वाकांक्षी योजनेसाठी हजर झाले आणि याच्यामध्ये भोईकोट किल्ल्यामध्ये रोपांची लागवड आम्ही करणार आहोत आणि आमच्या वन विभागामार्फत पारोळा आणि अंबोलेर तालुक्यामध्ये जवळपास म्हणजे 5 लाखाची रोपांची लागवड आम्ही यावर्षी करण्यात आलेली आहे. त्यापैकी 70% लागवड आमची झालेली आहे आणि लागवडीचं काम हा चांगल्या जोरानं उत्साहानं माझे सर्व वनपाल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व व्यवस्थित कार्यक्रम चालू आहेत आणि 33 कोटीमध्ये जो सहकार्य बालाजी संस्था, गावकरी, लोकप्रतिनिधी, शाळेचे विद्यार्थी, गुरुजन वर्ग, पत्रकार बंधू यांनी जे दिला त्याबद्दल मी वन विभागामार्फत सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि शासनाच्या उपकरणासाठी आपण जे सहकार्य लाभवलं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पौर्णिमा या शुभ मुहूर्तावर आणि पर्व काळावर आजच्या अनेक म्हणजे जवळजवळ 2 ते 3 महिन्यापासून जो संकल्प आणि या ठिकाणची तयारी आहे वृक्षारोपणाची आणि संगोपनाची, तर त्याच्या कार्याला खऱ्या अर्थाने आज प्रारंभ झालेला आहे. साधारणतः 3 महिन्यापूर्वी ब्रह्मवृत्ताच्या बैठकीमध्ये ही कल्पना सुचली की वातावरण जे आहे या वातावरणाने जाणीव करून दिली की आपल्याला या ठिकाणी वृक्षारोपणाची आवश्यकता आहे, पावसाची आवश्यकता आहे. भयंकर तापमान एक प्रमाणाच्या पुढे गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे बैठकीमध्ये सगळे जमलेले असताना प्रत्येकाचा प्रत्येकजण घामाने भिजलेला होता आणि त्या घामाने जाणीव करून कर्तव्याची की आपलं कर्तव्य काय आहे आणि आपण याच्यावर काय विलास केला पाहिजे. कमीत कमी आपला काहीतरी सहभाग असावा आणि म्हणून त्याचा अंश म्हणून त्यावेळेला 21 हजार वृक्षारोपण हे पारोळ्यामध्ये आणि पारोळ्याच्या परिसरामध्ये करण्याचा हा निश्चय ब्रह्मवृत्ताने केला आणि मग त्यानंतर वन विभागाचे दसरे साहेब आहे त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी त्याला अनुकूलता दिली की आम्ही 21 हजार आम्ही 21 हजाराची मागणी केलेली व आम्ही 21 हजार वृक्षाचं तुम्हाला रूपं जे आहे तर ती रूपं आम्ही पुरवू आणि आणखीन आमच्याकडनं काही सहकार्य असेल तर ते आम्ही करू असा मोठेपणा त्यांनी आम्हाला दाखवला आणि